आता मी खाली चाललोय, कारण की ती 3 दिवस अगोदर ना मम्मीने डीमार्टवरून सामान ऑर्डर केलेलं ऑनलाईन, तर ते आता आलंय. तर हे बघा इथे आपली पिशव्या, तर तो आलाय खाली, तर लवकर जाऊया सामानवाला. चलो. आणि वर साफसफाई पण अजून चालूच आहे, सकाळपासून करतोय पण अजून संपली नाही, तर आता बघू कधीपर्यंत साफसफाई संपते. इथे आपण सामान आणले आणि ते इथे खूप घाण दिसते, कारण की आता पप्पा इथे साफसफाई करतायत जसं तुम्ही आधी बघितलं. आणि तुम्हाला पण सामान ऑर्डर करायचं असेल ना, तर डीमार्टचा ऍप आहे, तिथून ऑनलाईन डिलिव्हरी होते, तुमच्या घरच्या खाली पूर्ण सामान येतं, मग तुम्हाला घ्यायला जावं लागतं. तर आत्ता पण तसंच झालं, आता पप्पा साफसफाई करत होते आणि सामान तर खूप होतं, तर बिचारे ते लोक मला म्हणजे एक गुणी माझी उचलून वर घेऊन आले, तर मदत पण करतात ते. आणि हे आहे ना थोडं डॅमेज निघालं, हे बघा हे थोडं आहे ना म्हणजे बाहेर निघालं याचं, ठीक आहे. तर हे एक्सचेंज करायला जायचं असेल ना तर 7 दिवस बोलतात ते, तर मी बोललो राहू दे. तर हे आणि इथे बाकीचं आपलं आता सगळं दिवाळीचं सामान फराळ बनवण्यासाठी, आणि इथे आता पप्पांचं चालू आहे सगळी साफसफाई. हे बघा ही वॉल बघा, आधी एवढी खराब होती ना, आता पूर्ण एकदम साफ झाली. जे मी आता तुम्हाला त्या विमबद्दल बोललो ना की ते थोडं खराब निघालेलं, म्हणजे फक्त तुटलेलं खराब नव्हतं, तर ते जर तुम्हाला 7 दिवसानंतर रिटर्न नको असेल ना तर त्याचे पैसे रिफंड पण होतात, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला रिफंड करतात. ठीक आहे. तर ऑनलाईनच ना ऑर्डर केलं ना सामान खरं परवडतं, आणि तुम्हाला आता माहिती आहे ऑनलाईन मध्ये किती फॅसिलिटीज पण असतात, घर बसल्या बसल्या हा चॉकलेट परत काय बिस्किट हे करा आणि डायरेक्ट ऍड टू कार्ट करा आणि मग डायरेक्ट तुमच्या घरी. आता तेच तुम्ही डीमार्टला गेलात आणि गर्दी तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे तुम्ही लाईनीत यायला तुमचं 1-2 तास तर लागतातच जर जास्त गर्दी असेल तर. तर ते तर ठीक आहे. आणि आज सकाळी आहे ना मी खाली गेलेलो तर आत्याने आप्पे दिलेले, हे बघा. आणि हे ना आत्याचे हेच मला आप्पे एवढे आवडतात ना, म्हणजे मी आप्पे कधी खात नाही पण आत्याने बनवले ना तर खातोच खातो, हे सगळ्यात माझे फेवरेट आप्पे. ह्याची रेसिपी पण मी तुम्हाला एक दिवशी नक्की दाखवीन, आणि ही चटणी आत्याची फेवरेट. आणि इकडे आहे ना आपलं आता चिकन बनतंय मस्त मस्त, बघू शकता तुम्ही कशी तरी आली याला. तर आता थोडं एका बाजूला काम पण चालू आहे, एका बाजूला मम्मी जेवण करते, तर चला. आता सगळे आलेत खाली, हा तुम्हाला खूप दिवसानंतर दिसत असेल ब्लॉग मध्ये, नीट उचल ते बघ, ठेव इकडेच ठेव. ते एवढं सगळं झालंय आमचं एवढ्या दिवसात, हा उद्यापासून कामाला लागायचंय. आता आम्ही आर्य, श्रवण, राजीव आणि अरिन तिघांना चौघांना काम दिले, फक्त गोण्या आणायचं एका जागी, आम्ही आमच्या बिल्डिंगच्या इथे गोण्या लपून ठेवलेल्या, तर ते पण एक त्यांना काम जमत नाही, आता कुठे काय आहे शोधतात वाटतं. तर आता मी आणि वेदम परत चाललोय बिल्डिंगकडे, नुसती मस्ती काय आलं रे, आता 24 तास हसतच असतो काय माहित. आले आले ते बघा, ए घेऊन या रे, 10 दिवसानंतर आज आलेस, एवढ्या दिवसापासून आम्हीच करतोय. आता परत त्या जागी जाऊया जिथे आता आम्हाला गोण्यांमध्ये दगड भरायचे. काय गपचूप उचला आणि न्या, हे बघ हे बघ, अरे एवढ्या नको आहेत, अरे पण एवढं कशाला कष्ट करताय, अरे एक गोणी में सब गोणी भर दो ना तुम्ही, खरं छोडके तो हो गई बोलतो आरित. अरे मला काय इथे बेडशीट टाकून झोपायचंय, जने पण करून झोप कर, तू कुठे चालले, कशाला ये, अरे चाले तू. तर इथे आम्ही सगळ्या गोण्या ठेवल्यात आणि इथे दगड आहेत, तर आता हे सगळे दगड आम्ही या गोण्यात भरतोय बघा. तर आरिन आणि भरतायत आणि बाकीचे येतात, आणि या चेहऱ्याला खूप दिवसानंतर बघत असेल. अरे आरामात आरामात आरामात. तर आम्ही गाडी आणणार होतो पण आर्य भाई बाहुबली बनायचंय, तर पूर्ण घेऊन गेलाय पुढे एक गोणी पूर्ण. मित्रांनो आता आम्ही गाडी आणली आहे, कारण की एवढ्या सगळ्या गोण्या आपण पूर्ण एक खांद्यावर घेऊन गेलो ना एक खांदा पुष्पासारखा होईल, म्हणून आता आम्ही गाडी आणलेत. तर आता गाडी घेऊन जाऊ, पूर्ण गोण्या ह्याच्यावर आहेत ना
दोन गोण्या तरी आरामात बसतातच, म्हणून गाडी आपल्याला युजफुल आहे. कारण की डिस्टन्स थोडं कमी आहे पण तरी पण एवढं खांद्यावर नेणं इट्स नॉट गुड. तर इथे आहेत आपल्या गोण्या आणि बाकीचे लोक आता भरत आहेत आणि तिकडे अजून वेगळं काम चालू आहे. आता इथे सगळे आम्ही गोण्या भरून आता गाडीवर ठेवले आहेत, दोन दोन करून घेऊन जातोय. ते बघा, एक दोन तीन राहील का, तीन होतील गोण्या तन्मय. बघा फुल सगळे काम करत आहेत. चला जाओ, चल. ते बाकीचे आता आम्हाला घेऊन जायचे, तू गाडी आणेल सोडून मग येईल परत. बघा फुल हात, फुल मजा येते काम करायला. काय आलं, काय चावणार आहेत? दगडी मारली तर चावणारच. बात सही आहे. काम करायला येत नाही का अरिंचा भाऊ, गाडी लेके घूमतो काम करणे नाही आता. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मैंने इसको फोन करके पूछा, इसने मुझे पता क्या बोला? वो तो बबन ही है क्या. फिर इसको श्रवण को भी कॉल किया, फिर उसने बोला कि उठाया ही नहीं उसे. तो ते पुढे गेले तिकडे, ते मला पण नाही माहित. ठीक आहे, चल चल, गुड नाईट. तर 12 वाजत आले आहेत आणि आता एवढे झाले कम्प्लीट होत आले आता गोण्या. चल हे बघा, एवढ्या गोण्या आणल्या आहेत आम्ही टोटल, एवढ्या आणि आधीच्या. थोडा आम्ही स्ट्रक्चर चेंज केलं आता. आता जस्ट मी घरी आलो आहे मित्रांनो, आणि आता 12:30 झाले आणि आता सगळे हातपाय धुतो आणि झोपायला जातो, कारण की उद्या क्लास आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूयाच एक नवीन अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.